वसंत आबाजी डहाके यांचं एक पुस्तक आहे, गोष्ट न सांगता येण्याविषयीची। या पुस्तकातील एक लेख तो मला अतिशय आवडला, तो सर्वांबरोबर शेअर करावा म्हणून या ठिकाणी वाचून दाखवत आहे। लेखाचं शीर्षक आहे, अगणित अर्थांनी बहरलेल्या लोककथा। जेव्हा लोकांना लिहिता आणि वाचता येत नव्हतं, तेव्हाही लोकांनी लिहिलं आणि वाचलं, ते मौखिक साहित्य होतं। गोष्टी रचल्या आणि सांगितल्या, गाणी रचली आणि म्हटली। ज्यांनी गोष्टी रचल्या त्यांनी सांगितल्या, ज्यांनी त्या ऐकल्या त्यांनी त्या इतरांना सांगितल्या। गोष्टींचा प्रवास सुरू राहिला। लोकसाहित्याच्या संशोधकांनी परिश्रम घेऊन त्या शोधल्या, लिहून काढल्या, त्यामुळं त्या आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या। एरवी मुद्रण संस्कृतीत त्या हरवून गेल्या असत्या, आपल्यापर्यंत त्या पोचायला कठीण झाल्या असत्या। अजूनही लिपी असलेल्या आणि लिपी नसलेल्या भाषांमध्ये विपुल साहित्य आहे, ते साहित्य मिळवलं पाहिजे। आधुनिकीकरणाच्या झपाट्यात ते कधी नाहीसं होईल ते सांगता येत नाही। अखेर मानवी संस्कृतीचंच ते नुकसान असेल। ए के रामानुजनसारख्या लोकसाहित्याविषयी अत्यंत आस्था असलेल्या कवीनं दक्षिण भारतातल्या खेडोपाडी पसरलेल्या कथांचा संग्रह केला आणि तो जगभरच्या वाचकांना उपलब्ध करून दिला। हे फार मोलाचं आणि महत्त्वाचं काम मानलं पाहिजे। रामानुजन हे कन्नड आणि इंग्रजी भाषातले एक प्रतिभावंत कवी होते, त्याप्रमाणे ते अत्यंत कुशल असे अनुवादकही होते। तमिळ आणि कन्नड भाषेतील प्राचीन आणि अर्वाचीन साहित्यकृतींचे त्यांचे अनुवाद जगभर वाखाणले गेले। अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील दक्षिण आशियाई भाषा आणि संस्कृती या विभागात प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी लोकसाहित्याचे संकलन, इंग्रजीत रूपांतर आणि प्रकाशन केले। मराठी वाचकाला तमिळ आणि कन्नडमधलं उत्तम साहित्य वाचायचं असलं तर त्यानं रामानुजन यांची पुस्तकं वाचली पाहिजेत असं म्हणावं लागेल। मराठीला असा रामानुजन केव्हा मिळेल कोण जाणे। वेलवेरू नारायण राव यांच्या गौरवार्थ प्रकाशित झालेल्या सिलेबल्स ऑफ स्काय या ग्रंथात रामानुजन यांचा एक लेख आहे, अ फ्लॉवरिंग ट्री अ वुमन्स टेल या नावाचा। या लेखात रामानुजन यांनी गोळा केलेली एक लोककथा आणि तिचं विश्लेषण आहे। ती कथा अप्रतिम आहे आणि रामानुजन यांचं विश्लेषण मार्मिक आहे। ती कथा थोडक्यात अशी आहे, एक होता राजा, त्याला दोन मुली आणि एक मुलगा होता। मोठ्या मुलाचं लग्न झालं होतं, त्याच गावात एक म्हातारी होती, तिला दोन मुली होत्या। म्हातारी कष्ट करून मुलींना वाढवत होती। मुली जरा मोठ्या झाल्या तेव्हा लहानी म्हणाली, ताई आपण आईला मदत केली पाहिजे, मी फुलांनी बहरलेलं झाड होईल, तू फुलं वेच, विक आणि पैसे मिळव। ताईला आश्चर्य वाटलं, तुझं फुलांचं झाड कसं काय होईल, तिनं विचारलं। लहानी म्हणाली, तू आधी घर झाड सारव, आंघोळ कर, विहिरीवर जा आणि दोन कळशा पाणी आण। मोठीनं सगळं केलं। त्यांच्या घरासमोरच एक मोठं झाड होतं। मोठीनं त्या झाडाखालची जागा सारवली। मग लहानी म्हणाली, मी आता या झाडाखाली बसते, तू एक कळशी माझ्यावर ओत, मी फुलांनी बहरलेलं झाड होईन, तुला पाहिजे तेवढी फुलं तू तोड, मात्र कुठे नख लावू नकोस, पानाला देखील धक्का लावू नकोस, फुलं वेचली की दुसऱ्या कळशीतलं पाणी माझ्यावर टाक की मी पुन्हा तुझी बहीण होईल। मग मोठीने सांगितल्याप्रमाणे केलं, खूप फुलं गोळा केली, त्या फुलांना वेगळा सुगंध होता। आता ही फुलं विकायची कुठं, आपण राजाला विकूया, लहानी म्हणाली। मग मोठी बहीण डोक्यावर फुलांची टोपली घेऊन राजवाड्यासमोर उभी राहिली आणि फुलं घेता का फुलं अशी हाळी दिली। राजकन्येनं पाहिलं, तिनं राणीकडे हट्ट केला। मग राणीनं फुलं घेतली आणि मुठभर सोन्याची नाणी दिली। असं 5 दिवस चाललं। मग राजपुत्राला वाटलं, ही मुलगी ही फुलं आणते तरी कुठून,
मग तो मोठ्या बहिणीच्या मागं गेला. तिकडे तर काही फुलाचं झाड नव्हतं. दुसऱ्या दिवशी पहाटे तो त्या मुलींच्या घरासमोरच्या झाडाच्या आड लपून राहिला. त्यानं ते मुलीचं झाड पाहिलं. मग त्याला तीच मुलगी बायको म्हणून हवी होती. लहानीनं राजपुत्राशी तिचं लग्न झालं. लग्न झालं पण राजपुत्र काही लहानीशी बोले ना. तिनं मग खूप मिन्नतवाऱ्या केल्या. तेव्हा तो म्हणाला, तू आधी झाड हो. ती म्हणाली, मी कसं काय झाड होऊ शकेन. मग त्यानं पाहिलं ते सांगितलं. शेवटी बिचारीला झाड व्हावंच लागलं. मग रोजच रात्री ती झाड व्हायची. राजपुत्र फुलं गोळा करायचा. मग ती दोघंही त्या फुलांच्या शेजेवर झोपायची. सकाळी ती सगळी फुलं खिडकीबाहेर टाकून द्यायची. असा ढीक जमला. मग राजपुत्राची बहीण म्हणाली की, दादा इतकी फुलं आणतो आणि मला एकसुद्धा देत नाही. मग तिनं पाळत ठेवून फुलांचं रहस्य जाणून घेतलं. एके दिवशी मैत्रिणीसोबत बागेत जाण्याचा विषय राजकुमारीनं काढला आणि वहिनीनं यावा असा हट्टही धरला. वहिनी आली. मग बागेत गेल्यानंतर राजकुमारी म्हणाली, वहिनी तू फुलाचं झाड हो. वहिनी म्हणाली, मी बिचारी फुलाचं झाड कशी हो ग. मग राजकुमारी अद्वातद्वा बोलली. तेव्हा बिचारीला फुलाचं झाड होण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. राजकुमारी आणि तिच्या सख्या यांचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. एक कळशी कशी तरी पालथी केली. लहाणीचं अर्धमूर्ध झाड झालं. मग मुलींनी फुलं ओरबाडली, कळ्या कुसकरल्या, डहाळ्या तोडून ठेवल्या. तेवढ्यात विजा चमकल्या, गडगडाट झाला. तेव्हा दुसरी कळशी कशी तरी उबडून त्या पळाल्या. लहानी पहिल्यासारखी झाली नाही. तिला हात नव्हते, पाय नव्हते, अंगावर जखमा होत्या. ती तशीच विहळत पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून कापसाच्या गाड्या चालल्या होत्या. गाडीवानांनी तिला पाहिलं. हातपाय नसलेलं, रक्ताळलेलं ते धड. त्यांनी तिला गाडीत घेतलं. शेजारच्या एका गावातल्या एका पडक्या घराच्या ओसरीत ठेवून दिलं. त्या गावची राणी म्हणजे लहानीची मोठी नणंद. तिच्या दासींनी तिला पाहिलं तर राणीच्या वहिनीसारखी कोणीतरी आहे असं वाटलं. मग राणीला सांगून तिला त्यांनी राजवाड्यावर आणलं. तिची खूप शुश्रूषा केली. पण पूर्वीसारखं काही झालं नाही. इकडे राजकुमार काळजीत, सगळ्या मुली आल्या आणि बायको आली नाही. त्या मुलींनीच तर तिचं काही बरं वाईट केलं नसेल ना. तो खूप उदास झाला. त्याचं कशात चित्त लागेना. दाढी जटा वाढल्या. घरदार सोडून पाय जातील तिकडे तो जाऊ लागला. फिरता फिरता तो आपल्या बहिणीच्या गावी आला. तिथं असाच एका बसला असताना ओट्यावर दासीनी पाहिलं. हा तर आपल्या राणीचा भाऊ. राणीला सांगितलं. तिनं त्याला ओळखलं, राजवाड्यात आणलं. पण त्याचं मन कशात लागत नव्हतं. राणी रोज रात्री एक एक सुंदर दासी त्याच्याकडे पाठवायची. तो बोले ना चाले ना. मग एका रात्री लहानीला सजवून नटवून त्याच्या अंथरुणावर ठेवलं. त्यानं तिला ओळखलं. मग काय झालं, कसं झालं सगळं समजलं. लहानी इतके दिवस चूप होती. ती आज धडाधडा बोलली. आता काय करायचं. लहानी म्हणाली, करून पाहू. दोन कळशा पाणी आण. एक कळशी ओतली की मी झाड होईन. तुटलेली फांदी बांधा, फाटलेलं पान शिवा, मग दुसरी कळशी ओता. त्यानं सांगितल्याप्रमाणे केलं. ती आधी झाड झाली, मग पूर्वीसारखी लहानी झाली. मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. आता या गोष्टीचं तात्पर्य काय. एकतर उघड्याच आहे, माणसांनी झाडाशी कसं वागावं. प्रत्येक वेळी लहानी म्हणत असे, फुलं अगदी हळू हाताने काढा, कळ्या दुखावू नका, पानाला नख लावू नका. झाडांना ओरबाडलं तर ती दुखावतात. माणसांनी झाडांशीच नव्हे तर एकूण निसर्गाशी कसं वागावं हे यात सांगितलं आहे. निसर्गाचं संतुलन बिघडेल, तोल ढळेल असं वागू नका. सुंदरलाल बहुगुणा, मेधा पाटकर यांचं म्हणणं या अशावेळी आठवतं. माणूस अत्यंत बेपरवाईनं निसर्गाला ओरबाडत सुटला आहे. झाडं, पाणी, जमीन हे सगळं आपल्याच मालकीचं आहे असं समजून माणूस अतिशय स्वार्थी वृत्तीनं वागत आहे. झाडं दुखावतात, पाण्याची माया आटते, जमीन देखील पायाखाली राहायचं नाकारते. या गोष्टीत असाक्षर पण अज्ञानी नव्हे. माणसाचं शहाणपण व्यक्त झालेलं आहे. या कथेचा दुसराही एक अर्थ आहे, तो अधिक गहन आणि व्यापक आहे. मुलगी जसजशी वयात येऊ लागते तसतसं तिचं व्यक्ती म्हणून असणं पुसत जातं. तिचं एखाद्या वस्तूत रूपांतर होतं. लोक तिच्याकडे व्यक्तिमत्व असलेली स्त्री म्हणून पाहत नाही,
तर एक वस्तू म्हणून पाहू लागतात. वास्तविक पाहता मन आणि भावना असलेली ती स्त्री असते, पण लोक समाज तिच्याकडे प्रेमाने आणि आदरानं पाहत नाही. नवरा देखील शेजेची शोभा म्हणून पाहतो. रोज रात्री तिनं झाड व्हावं असा तो आग्रह करतो. तिच्या फुलांच्या शय्येवर तो झोपतो. दुसऱ्या दिवशी कोमेजलेली फुलं खिडकीखाली टाकून देतो. स्त्री म्हणजे एक लैंगिक वस्तू आहे हेच या कृतीतून सुचवलेलं आहे. मग ही स्त्री दुखावते. हातपाय नसलेल्या एका वस्तूत तिचं रूपांतर झालेलं असतं. फक्त चेहरा असलेलं धड म्हणून ती राहते. तिचं पूर्ण स्त्रीत रूपांतर केव्हा होतं? तर जेव्हा राजकुमाराच्या तिच्या नवऱ्याच्या मनात तिच्याविषयी आत्यंतिक प्रेम निर्माण होतं, तेव्हा. तिच्या नसण्यानं त्याचं जगण्यातलं चित्त उडून जातं तेव्हा. तिच्या दुखल्या खुपल्या देहाला आणि मनाला त्याचा प्रेमळ स्पर्श लाभतो तेव्हा. रामानुजन यांनी आणखीनही एक अर्थ सांगितला आहे. स्त्रियांना स्वतःची गोष्ट सांगता येणं आणि ती इतरांना ऐकायला लावणं. या कथेत लहानी आधी पुष्कळदा विनवते, झाड व्हायचं नाही म्हणून सांगते, पण तिचं कोणी ऐकत नाही. शेवटी ती सांगते आणि तिचं ऐकलं जातं. तिचं जिवंत धड होतं तेव्हा ती स्तब्ध राहते. कुणालाही आपली कहाणी सांगत नाही, फक्त नवऱ्याला सांगते. तोच तिला वस्तुरूपातून काढून व्यक्तित्व देऊ शकतो. जवळच्या आणि बरोबरीच्या नात्यातच स्त्रीला व्यक्तिमत्व प्राप्त होतं. लोककथा देखील अशाच झाड्यासारख्या असतात. त्या अगणित अर्थांनी बहरलेल्या असतात. सांगणाऱ्या गणिक त्याचं कथन बदलतं, नवे अर्थ उमलतात. हे अर्थ कितीही वेचले तरी लोककथांचं बहरून येणं संपत नाही. ते हळूवार मनानं वेचले पाहिजेत. ज्या संस्कृतीतून या लोककथा आलेल्या असतात त्या संस्कृतीला नख न लावता वेचले पाहिजेत. अतिशय सुंदर असा हा लेख वसंत आबाजी डहाके यांनी गोष्ट न सांगता येण्याविषयीची या पुस्तकात लिहिला आहे. धन्यवाद.